आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुख्यमंत्री पदासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार बॅनरबाजी. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या समर्थकांची बॅनरबाजी. ठाणे जिल्हा पालकमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही. रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर यांच्या नावाची चर्चा. समीर भुजबळ आमच्या सोबत होते आणि राहणार. समीर भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. नांदगावमधून समीर भुजबळांनी अपक्ष म्हणून लढवली होती निवडणूक. विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर बच्चू कडू पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार. 2 डिसेंबरला बुलढाण्याच्या शेगावमध्ये मेळाव्याचं आयोजन. सत्तेत की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा, बच्चू कडून निर्णय घेणार. लोकसभेचा बदला जनतेने घेतला. रोज बोलणाऱ्या बच्चू कडूंचा आवाज बंद झाला. रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा. जर बोलणं थोडं कमी केलं बच्चू कडूंनी तर मला असं वाटतं भविष्य राजकीय त्यांचं होऊ शकते. आणि बोलल्यामुळंच आणि अशा तोड्यामुळं मांडवलीकरणामुळं आज बच्चू कडूचा पराभव झालेला. आमदार रोहित पवार यांनी महात्मा फुले वाड्यात घेतली बाबा आढव यांची भेट. ईव्हीएमच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात घेतला सहभाग. निकाल बाजूनं लागला की ईव्हीएम चांगलं, निकाल विरोधात लागला की ईव्हीएम वाईट असतं. विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये, पराभव स्वीकारावा. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांची विरोधकांवर टीका. पण काँग्रेस बरोबर जाऊन त्या ठिकाणी त्यांचं अधपतन झालंय ही वस्तुस्थिती आहे. आता शेवटी कोणाबरोबर जायचं की स्वतंत्र लढायचं हा शेवटी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. ते त्यांचा योग्य ते निर्णय घेऊ शकतात. हिंदुत्व सोडतो त्यावेळी काय होतं हे दानवेंच्या लक्षात आलं. अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. देर आय दुरुस्त असं म्हणत लगावला टोला. त्यांच्या या लक्षामध्ये आलं की ज्या दिवशी आपण हिंदुत्व, देश, धर्म आणि राज्य सोडतो त्यावेळेस काय चित्र होतं हे दानवेजींच्या लक्षात आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेल्या माणसाला आज पश्चाताप होतो. परमेश्वर त्यांचं भलं करो. डिसेंबरमध्ये भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार. नड्डांकडून संघटनेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका. तावडेंवर बिहार, उत्तर प्रदेश आणि अरुण सिंग यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षकांची जबाबदारी.